नमस्कार, मी मंगेश, WH न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आज चांदूर रेल्वे शहरात पाणी पुरवठा होत नाही म्हणून 2 ते 3 दिवसाची संपूर्ण शहरामध्ये मुनादी फिरवली जाते. पण इथं चक्क नगरपरिषदेची पाईपलाईन लीक होऊन आपण सध्या पाहू शकतो का वडतकर कॉम्प्लेक्समध्ये आहे. या कॉम्प्लेक्समध्ये संपूर्ण पाणी नगरपरिषदेची पाईपलाईन लीक होऊन संपूर्ण पाणी या कॉम्प्लेक्समध्ये गेलेलं आहे. आणि इथे जे दुकान आपण पाहू शकतो, ही जे दुकान आहे त्या दुकानामध्ये सुद्धा आतमध्ये पाणी गेलेले आहे. तर अशा प्रकारे इथे पाण्याचा अपव्यय आपल्याला दिसत आहे. एकीकडे चांदुरेल्वेवासियांना 2 ते 3 दिवस पाणी मिळत नाही आणि एकीकडे नगरपरिषद लक्ष न देता पाईपलाईन फुटलेली आहे आणि तो पाण्याचा अशा प्रकारे सुसाटपणे पाणी वाहत जात आहे. याकडे संपूर्ण वडतकर कॉम्प्लेक्समध्ये प्रत्येक दुकानामध्ये पाणीसुद्धा गेलेलं आहे. आपण पाहू शकतो का हे संपूर्ण कॉम्प्लेक्समध्ये पाणी पूर्णपणे साचलेले आहे आणि येथील प्रत्येक दुकानदार हे पाणी इथे काढत आहे. तर आपल्यासोबत काही दुकानदार आहे तर तेच त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. मार्केटमधून बोलत आहे, माझा या पूर्ण माल ओला झालेला आहे. नगरपरिषदच्या पाईपलाईन फुटल्यामुळे आज आहे माझा पूर्ण माल ओला झालेला आहे आणि पूर्ण पाणी माझ्या दुकानात शिरलं आहे. माझ्याच नाही तर सर्वांच्या मार्केटमधल्या सर्वांच्या दुकानामध्ये पाणी शिरलेलं आहे. एकंदरीत तुमचा माल पूर्णपणे ओला झाला आहे का? हा, माझा माल पूर्णच ओला झाला आहे. खालचा पूर्ण 70-80 हजाराचा वरचा माल माझा पूर्ण ओला झालेला आहे. हे तुम्हाला केव्हा बाब लक्षात आली? मला आत्ता जेव्हा फोन आला तेव्हा मला माहीत पडलं का एवढं सारं पाणी अंदर गेल्यावर माझ्या लक्षात आलं. मला फोन आला मित्राचा की एवढं पाणी अंदर गेला. मी त्वरित आलो, खेड्यावरून आलो इथं. माझा पूर्ण माल ओला झालेला आहे. एकंदरीत ही बाब किती वाजताची आहे? ती आता मला जस्ट माहीत पडली, एक अर्धा तास झाल्या. 4-4:30 वाजता. आणि या हे संपूर्ण पाणी आलेलं आहे या घटनेला जबाबदार तुम्ही कोणाला ठरवणार आहे? नगर परिषदलाच, कारण त्यांचीच पाईपलाईन लीक आहे. इकडे चांदूरमध्ये सर्वीकडे पाणी नाही. आपल्या मार्केटमध्ये व्यतिरिक्त पाणी असं मार्केटमध्ये घुसलं आहे. माझं दुकान पूर्ण ओलं झालं आहे. कॉम्प्लेक्समध्ये आहे आणि माझं आर्या मोबाईल हे दुकान आहे आणि माझं दुकानाचं खूप सारं नुकसान झालेलं आहे. माझे डिस्प्ले कोंबो सर्व ओले झालेले आहे आणि हे 4 वाजता हे नगर परिषदचं पाईपलाईन फुटलेली आहे आणि त्यामुळे या कोरोना त्याच्यामध्ये आम्ही तसंही खूप सारा त्रासलेलो आहे आणि त्याच्यामध्ये आमचं खूप सारं नुकसान झालेलं आहे. यावर नगर परिषदनं काहीतरी उपाययोजना किंवा आमची काही. कोरोनामुळे प्रत्येक व्यापारी हा डबघईस आलेला आहे आणि दुसरं संकट म्हणजे संपूर्ण कॉम्प्लेक्समध्ये पाणी प्रत्येक दुकानात गेलेलं आहे आणि प्रत्येकाचा माल ओला होऊन त्यांचं या कोरोना कार्यकाळामध्ये नुकसानसुद्धा झालेलं आहे. मी मंगेश बोबडे, चांदूर रेल्वे.